शेवगाव तालुक्यातील पाणी प्रश्न गंभीर होत चाललेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता शेवगाव तालुक्यातील हे सगळे शेतकरी जे आहे ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना भेटायला आलेले आहे. पोलीस मुख्यालय येथे त्यांनी शेवगाव ते अहमदनगराची रॅली जी आहे मोटरसायकलवर त्या रॅलीद्वारे हे सगळे शेतकरी जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाणी घ्या, पाणी द्या आणि मते घ्या असा एक जो फलक जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. या झेंड्यावरती त्यांनी सर्व हे लिहिलेलं आहे टॅगलाईन. आपल्यासोबत या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माजी सदस्य आहेत हर्षद काकडे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगा, पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर झालेला आहे. आमच्या जायकवाडी धरणाचं 1965 जायकवाडी धरण मंजूर झालं आणि त्याचं भूमिपूजन झालं. त्यानंतर 76 जायकवाडी धरणाचं उद्घाटन झालं आणि त्यावेळेस सर्वपक्षीय लोकांनी त्या जायकवाडी धरणाला विरोध केला आणि एकच सांगितलं की आमचं पुनर्वसन आधी करा आणि नंतर धरण बांधा. पण त्या 29 गावं आमची त्या धरणामध्ये बुडाली आणि त्यासाठी आमचं 29 गावं बुडाल्याच्या बदल्यात आम्हाला 3.8 TMC पाणी शेवगाव तालुक्यासाठी राखीव ठेवण्यात आलं. आजही शेवगाव तालुक्याला 1 TMC पाणी मिळालेलं नाही आहे. आज 75 पूर्ण होत आलेली आहेत परंतु शेवगाव तालुक्यात कुठेही पाण्याचा लवलेश नाही. मागेही आम्ही संघर्ष केला, त्यावेळेसही हे जे पाणी ठेवलेलं होतं 3.8 TMC पाणी हे फक्त त्या धरणालगतच्या गावांसाठी ठेवलेलं होतं. परंतु धरणालगतच्या गावांना आज पाणी आहे. जे पाणी नाही तर दुष्काळी भागाला पाणी नाही आणि म्हणून हे पाणी दुष्काळी भागात मिळावं, शेवगाव तालुक्यातल्याच दुष्काळी भागाला मिळावं यासाठी आमचं हे आंदोलन. आम्ही मागेही आंदोलन केलं, जवळजवळ 1990 आम्ही दोघं या पाण्यासाठी लढतो आहोत. 17 गावांना आज पाणी मिळेल अशी अवस्था निर्माण झालेली आहे. पण जी इतर गावं शेवगाव तालुक्यातली दुष्काळी राहिलेली आहेत त्यांना हे उर्वरित पाणी लवकरात लवकर द्यावं ही आमची मागणी आहे. इथून मग अनेक आश्वासन दिले, ताजनापूर प्रकल्पाचं नेमकं काय झालं? आजपर्यंत जे लोकप्रतिनिधी होऊन गेलेत त्या लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती ही सगळ्यात कमी पडलेली आहे आणि ते आमचं शेवगाव तालुक्याचं दुर्दैव आहे. कारण प्रत्येक वेळेस फक्त ताजनापूर लिफ्टचा मुद्दा पुढे करायचा आणि मतं घ्यायची ही आजपर्यंत लोकनेत्यांनी केलेली भूमिका आहे. पण या भूमिकेला आता आम्ही ठाम विरोध करत आहोत. कारण आज जर आम्हाला पाणी दिलं तरच आम्ही त्यांना मतं देणार आहोत जे आम्हाला पाणी देतील. आता तुमची भूमिका काय असणार पुढची? आता आमची भूमिका स्पष्ट आहे की 9 गावातील लोकांनी सगळ्या पक्षातली माणसं एकत्रित आलेत, लोकसभा निवडणुका लागल्यात, आम्हाला याबाबत सर्वे झाला, या सर्वेक्षणाला तातडीनं मंजुरी देऊन तुमच्याकडे यासाठी निधी शिल्लक आहे, पाणी शिल्लक आहे, फक्त याची गाठभेट होईना, निधीची आणि पाण्याची गाठ होईना, ही गाठभेट व्हावी आणि तातडीनं निवडणुकीपूर्वी हे सर्वेक्षणाला मान्यता द्यावी आणि काम तातडीनं सुरू करावं. म्हणजे पाणी द्या आणि मते घ्या, पाणी द्या मते द्या अशा स्वरूपाचा एक अनोखा सौदा घेऊन आम्ही पालकमंत्र्याकडे आलो. आम्ही त्यांचे विरोधक नाहीत, आम्ही आमचे मित्र आहोत. शेतकरी आम्ही सगळ्या पक्षाचे आहोत, आम्ही सगळे त्यांचे मित्र आहोत. ते पालक आहेत, पालकानं बालकांची काळजी घ्यायची असते, जनता ही बालक आहे. त्यामुळे आम्ही त्यांचं दुःख, आमचं दुःख व्यक्त करण्यासाठी पालकाकडे आलो की आमचं दुःख आहे. 65 कोणी बघायला तयार नाही, 75 झालेत, अजून किती वर्षे वाट लागली, आमच्या 3 पिढ्या बर्बाद झाल्यात. अनेक आंदोलन केले, अनेक मोर्चे केले, आंदोलन केले त्याच्यात साहेब यश पण मिळालेलं आहे. 1990 वांबोरी चारीचं मी काम पाहिलं. आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेबांनी ज्यावेळेला 59 पाणी वांबोरी चारीचं नेत्यांनी पाहिलं, तिथं माझ्या मनामध्ये कल्पना आली 59 जाऊ शकतं तर 20-25 का जाऊ शकत नाही हे माझ्या मनामध्ये आलं. तर संघर्ष करण्याची तयारी पूर्णपणे. हे पाण्याचं पाणी जोपर्यंत आमच्या बंधाऱ्यात तलाव येत नाही तोपर्यंत आम्ही तीव्र संघर्ष करणार आणि या विषयापासून आम्ही हटणार नाही. पाणी द्या आणि मते घ्या अशी घोषणा त्यांनी दिलेली आहे आणि जोपर्यंत पाणी येत नाही आमच्या हक्काचं तोपर्यंत हा संघर्ष असाच सुरू राहील असे भूमिका जी आहे ती आंदोलकांनी घेतलेली आहे. कॅमेरा विक्रम बनकर, कुणाल जायकर, 29 मराठी, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.